हॅलो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला हर्णे बंदर येथील एक सुंदर असे रिसॉर्ट दाखवणार आहे. तुम्ही जर हर्णे बंदर येथे येऊन राहण्याचा विचार करत असाल तर अशोका रिसॉर्ट अँड वॉटर पार्क येथे नक्की व्हिजिट. डावे ते मॅनेजर म्हणून आहे या अशोका वाटपाटमध्ये. मी मॅनेजर म्हणून काम करतो, तर तुम्हा सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो या यूट्यूबवरती. आम्ही एक असं सुंदर अशोका वॉटर पार्क इथे पर्यटकांसाठी ठेवलेलं आहे, जे पर्यटक मुंबईहून पुण्याहून या साईडने येतात त्यांना उत्तम असं एक राहण्याची ते व्यवस्था आहे. सुंदर असं वॉटर पार्क आहे, मुलांसाठी ट्रेन आहे, गार्डन आहे, जे मनसोक्त ह्याचा आनंद घेऊ शकतात. आमच्याकडे आलेले पर्यटक खुश होऊन जातात. उत्तम जेवणाची सोय आहे, उत्तम राहण्याची सोय आहे, उत्तम खेळण्याची सोय आहे, जेणेकरून मनमुराद ते लोक आनंद घेऊ शकतात. असं आता तुम्ही बघाल, हा आमचा एक फ्यू व्ह्यू असा एक रूम आहे की जिथे बघून तुम्ही समोर समुद्र अगदी अथांग पसरलेला आहे त्याचा आनंद घेऊ शकता. एक सुवर्णदुर्ग जो किल्ला आहे तुम्ही इथे बसून पाहू शकता. मनसोक्त असा एन्जॉय आम्ही ते पर्यटकांना मिळेल असं ठेवलेलं आहे. तर सगळ्यांना विनंती आहे की हा आमच्या वॉटर पार्कमध्ये येऊन हा मनसोक्त आनंद उपभोग घ्यावा. समोर एक सुवर्णदुर्ग किल्ला आहे, समुद्रकिनारी आहे, पर्यटकांसाठी मस्तपैकी एक बीच म्हणतात आपण तो एक सुद्धा इथे आहे. तुम्ही जितके याल इथे इकडं तितका आनंद. आता बघा, आम्ही एक रिझनेबल असा रेट ठेवलेला आहे. AC रूम जो आहे तो आमचा 2500 ठेवलेला आहे. हा एक्झिक्युटिव्ह रूम जिथे आपण उभे आहोत तो 5000 ठेवलेला आहे, म्हणजे नवीन कपल हनीमूनसाठी वगैरे येतात आणि तो जास्त इथे ॲक्सेप्ट करतात, त्याच्यामुळे त्यांना अगदी मनमुराद असा जो आनंद इथे मिळेल तशी ती सोय केलेली आहे. हो, सगळं गार्डन बिडन आहे, त्याच्यानंतर मिनी ट्रेन आहे, नंतर त्या मिनी ट्रेनमधून ते लहान मुलं आनंद घेऊ शकतात. आता त्याचा रेंट अगदी एकदम रिझनेबल ठेवलेला आहे. 2 तासासाठी 300 रुपये मोठ्या माणसांनी, लहान मुलांसाठी 1.5 पैसे म्हणजे 150 रुपये. हा संपूर्ण रूम AC आहे, ह्याच्यामध्ये TV सेवा उपलब्ध आहे, वायफाय व्यवस्था आहे, AC आहे, आणि जनरली लोकांना कम्फर्टेबल असा हा एक रूम आहे. की खाली बघा तुम्ही बघत असाल तर टाईल्स व्यवस्थित आहेत, त्यानंतर बेड बघाल, त्याच्यानंतर इकडची स्वच्छता बघाल, तर जे लोकांना आकर्षित करतं त्या सुविधा आम्ही इथे ठेवलेल्या आहे, जेणेकरून लोक इथे येतील आणि सगळं पाहतील, राहतील, मजा करतील. म्हणजे आमचं ते ध्येय आहे, ग्राहकाचा संतोष हेच आमचं ध्येय आहे. हे एकदम स्वस्त असं ठेवलेलं आहे. आम्ही याचा रेट जो आहे फक्त 2500 ठेवलेलं आहे. AC आहे आणि वायफाय सुविधा आहे इथे, जेवणाची उत्तम सोय तर आहेच, नाश्ता ह्या सकाळी या रूममध्ये कॉम्प्लिमेंटरी सकाळी ब्रेकफास्ट, त्यानंतर बिसलरी पाण्याची बाटली एक आम्ही देतो, त्यानंतर सर्व्हिस पाणी गिझर ठेवलेलं आहे, गरम पाणी सुविधा गिझर आहे आतमध्ये. सकाळी 24 तास 11 ते 11 चेकआउट 11 वाजता ठेवलेलं आहे. 11 ते 11 आनंद घेऊ शकतात.
समुद्रकिनारी आहे, आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केम आहेत, त्याच्यानंतर राहण्याची व्यवस्था आहे, लहान मुलांसाठी मिनी ट्रेन ठेवलेली आहे, उत्तम जेवणाची सोय केलेली आहे. कारण इथे आलेला पर्यटक सगळ्या सुखसोयीने उपलब्ध असलेल्या या वॉटर पार्क मध्ये येऊन एन्जॉय करू शकतो. आमचा मेन उद्देश आहे. लोकेशन हर्णे बंदरच्या जवळ एक वाकडी बेंड म्हणून गाव आहे, पाच पंढरी म्हणून एक जवळपास जागा आहे, तिथेच आहे. म्हणजे हर्णे बंदरापासून 1 किलोमीटर अंतरावर हे वॉटर पार्क आहे. अशोका रिसॉर्ट मध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला एकदम रिलॅक्स आणि फ्रेश वाटलं. या ठिकाणी जेवणासाठी अरेंजमेंट केलेली आहे. येथील किचनमध्ये स्वच्छता आणि टापटिपपणा बघायला मिळतो. या ठिकाणी बेस्ट क्वालिटीचे जेवण आपल्याला मिळते, मग ते व्हेज असो किंवा नॉन व्हेज, दोन्ही जेवणाची क्वालिटी ही बेस्ट असते.